स्त्री आधार केंद्राच्या वतीने एक दिवसीय महिला परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर नीलम गोरे होत्या. तसेच यावेळी भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे, मालिकांचे लेखक प्रवीण तरडे, मालिका निर्माते वीरेंद्र प्रधान, पत्रकार अरुणा अंतरकर, प्राध्यापक डॉक्टर रंजना फडके, माध्यम प्रतिनिधी डॉक्टर नयना कासखेडीकर उपस्थित होते. पानसे म्हणाले, समाजावर संस्कृतीवर परिणाम करणाऱ्या मालिका आणि चित्रपटांवर समाजाने एकत्र येऊन बंदी का घालत नाही याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. वेस्टर्नायझेशन म्हणजे मॉडर्नायझेशन असा समज समाजात झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मालिका चित्रपट पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलात संस्कृती विकृतीकडे झुकू नये आणि संस्कार हा शब्द मराठी भाषेतून जाईल की काय अशी भीती वाटत असल्याचे पानसे म्हणाले. इंटरनेटच्या माध्यमातून सध्याची पिढी इतकी पुढे गेली आहे की नेमके त्यातून कोणते ज्ञान घेतले पाहिजे हे त्यांना सांगणे आवश्यक आहे, पण ते कोणत्या वयात सांगावे याबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मालिकांमधून हिंसाचाराचे उदात्तीकरण होता कामा नये, हिंसेला हिंसेनेच उत्तर देणे असे चित्र निर्माण केले तर कायदा सुव्यवस्थेवर लोकांचा विश्वासच राहणार नाही. अघोरी कृत्य, अंधश्रद्धा अशा गोष्टी मालिकेतून दाखवू नयेत. निखळ विनोद, कुटुंबाला एकत्र बसून पाहता येतील अशा मालिका बनवल्या पाहिजेत असे मत डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केले. मराठी मालिकांसाठी करात सवलत देण्याचा विषय विधान परिषदेत अनेकदा मांडला आहे, त्याविषयीचा प्रस्तावही अजून मंत्रालयातच पडून असल्याचेही त्या म्हणाल्या. मानसिकतेची त्रुटी आहे का काय, ही एक आशंका वाटते. दुसरं असं की इथे कोणी नैतिकतेच्या फुटपट्ट्या ठरवू शकत नाही हे जसं खरंय, त्याचबरोबर तो समाज बदलतोय, त्या समाजातल्या बदलांचं चित्रण कशा प्रकारे आम्ही स्वतःच्या घरात स्वीकारतोय आणि कशा प्रकारे समाजात स्वीकारतोय हे सुद्धा आपण सातत्याने तपासून पाहत असतो. आणि सर्वसामान्य स्त्रियांशी ज्यावेळेला आम्ही बोललो होतो त्या काही जणांनी ईमेलवर प्रतिक्रिया दिल्या काहींच्या, आणि इथे काही म्हणजे वीरेंद्र प्रधान मला मतदान करतील का नाही म्हणून मी बोलण्याचा प्रश्न नाही आहे, कारण अगदी वेगळं क्षेत्र आहे. परंतु उंच माझं लोकांक याच्यावरती साधारणपणाने 90-95% स्त्रियांची सहमती आहे ती दिसली. आणि त्याच्यात खरं तर प्रथम दर्शनी बघितल्या बघितल्या एवढी छोटी मुलगी आणि एवढा मोठा नवरा वयाने हे बघितलं तरी ते स्वीकारताना मी कविता लाड यांची बरोबर मुलाखत बघितली तर कलाकारांना सुद्धा ते स्वीकारताना अंगमांडणी पडताना अडचण होते असं दिसतंय. परंतु ज्या स्त्रिया आसपास बघताय की मोठ्या प्रमाणात समाज कसा बदलला गेल्या 100 वर्षात त्या स्त्रियांना उंच माझा झोका ही मालिका जी आहे ती नक्की काहीतरी वेगळं देणारी वाटते आणि त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करते.